नमस्कार मंडळी, श्रीदेवीच्या स्वयंपाकघरात आपलं स्वागत आहे। आता उन्हाळ्याची सुरुवात आहे तर मी आपल्याला कैरीचं पन्ह शिकवणार आहे। चला तर मग श्रीदेवीच्या स्वयंपाकघरात लागणारं साहित्य, कैरी अर्धा किलो आहे, साखर एक किलो, इलायची पावडर चवीसाठी, केशर रंग येण्यासाठी आणि मळी काढण्यासाठी लिंबाचा रस थोडा। आता सुरुवात करूया। आधी साल काढून घेते कैरीची। आता ही कैरी कुकरमध्ये वाफवायला ठेवणार आहे। थोडंसं पाणी टाकणार आहे आणि दोन शिट्ट्या काढणार आहे। ही कैरी आता छान वाफवली गेलेली आहे। आता मी हे गाळून घेणार आहे चाळणीमध्ये। त्याच्यासोबतच साखरेचा पाक करायला ठेवलेला आहे। साखर भिजेल एवढंच पाणी टाकलेलं आहे। आता ह्याचा पक्का पाक करून घ्यायचा आहे आपल्याला। हे असं काढून घेणार आहे। मळी काढण्यासाठी थोडासा लिंबाचा रस टाकायचा। दोन मिनिटांनी ही मळी अशी काढायची। आता हा पाक तयार झालेला आहे। थोडा पाण्यात टाकून बघायचा। ही गोळी बनली म्हणजे पाक तयार झाला। आता आपल्याला याच्यात कैरी शिजवलेली होती त्याचा गर हा घालायचा पूर्ण। आता हे परत छान शिजू द्यायचं। हे कैरीचं पण तयार झालेलं आहे। यात आता थोडी इलायची पावडर घालू। आणि थोडंसं केशर टाकू। हे वर्षभर टिकतं। याला काही प्रिझर्वेटिव्ह दुसरं घालायची गरज नाही आहे। हे पण असं तयार आहे। हे आपण वर्षभर ठेवू शकतो। अर्धा ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे पण टाकून मीठ टाकून आपण हा पण तयार आहे पिण्यासाठी। हे पण करून बघा, पिऊन बघा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं।